सध्या कोरोना विषाणू व्हायरसने संपूर्ण जगानाला भयभीत केले आहे। खबरदारीचे उपाय म्हणून स्वदेशी बनावटीचे सॅनिटायझर कक्षाचे उद्घाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या हस्ते चोपडा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात आले। सॅनिटायझर कक्षाचे उद्देश एकच, सध्या जिकडे तिकडे COVID-19 या महामारी विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करता येईल असे आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन नारायण पाटील यांनी जातीने लक्ष देऊन या ठिकाणी मार्केटमध्ये तालुक्यातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी येत असतात, त्यांना या COVID-19 महामारीपासून आजारापासून सॅनिटाईज कक्षाचे निश्चित फायदा होईल। शिवाय शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडे यांना विशेषतः याचा फायदा होईल। याप्रसंगी शेतकी सुतगिरणीचे चेअरमन तथा माजी आमदार कैलास पाटील, मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष नंदलाल पाटील, ज्येष्ठ संचालक गिरीश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य घनश्याम पाटील, माजी अध्यक्ष गोरख तात्या पाटील आदी उपस्थित होते। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी आमचे शेतकरी बांधव, हमाल, मापाडी, व्यापारी बांधव यांच्यासाठी या ठिकाणी सॅनिटायझर्स सेटचं या ठिकाणी आज आम्ही सुरुवात केलेली आहे। गेल्या 1-1.5 महिन्यापासून कोरोनापासून जे आपल्याला सर्व या बाबतीत जे मार्गदर्शन मिळत आहे त्या मार्गदर्शनाच्या बाबतीत या ठिकाणी आम्ही समाज कार्य करणारे आदरणीय साखरभाऊ बडजोर यांना विनंती केली की तुमच्या मेहनतीने आम्हाला एक सॅनिटायझर किट या ठिकाणी बनवून द्यावं। त्या माध्यमातून आम्ही आज कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सॅनिटायझर किट या ठिकाणी बसवलेलं आहे। NDTV साठी आत्माराम पाटील, चोपडा।